डियर फ्रेंड्स एंड स्टूडेंट्स, विद्यार्थी मित्रांनो, आपण लास्ट पिरियडला पर्यावरण या विषयासाठी काय पाहिलेलं आहे, तर पान नंबर 5 आपल्या पर्यावरण विषयातील पाठ्यपुस्तकातील पान नंबर 5 वरती चर्चा केलेली आहे. तर त्यानंतर आज आपण पान नंबर 6 वरती बघत आहोत. तर यामध्ये स्थानिक समुदाय आणि परंपरा 1.3 किंवा 1.3 हे भाग बघत आहोत पान नंबर 6 वरती. तर स्थानिक समुदाय आणि परंपरा यामध्ये आपण आज स्थानिक ज्ञान हे बघणार आहोत. तर स्थानिक ज्ञान हे पारंपरिक असून समुदायाच्या सदस्यांमध्ये अबाधित ठेवले जाते. हे समुदायाची पर्यावरणीय स्थितीशी संबंधित असून त्या परिस्थितीत समुदायाचे अस्तित्व टिकवण्यास मदत करते. स्थानिक ज्ञानाचा शिक्षणात समावेश केल्यास विद्यार्थ्याची पर्यावरण संवर्धन व संरक्षणाबद्दल जागरूकता वाढण्यास मदत होईल. आता यामध्ये विविध दैनंदिन कार्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्थानिक वनस्पतीचे संरक्षण केले जाते, ज्यामुळे ज्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील जैवविविधतेचे संरक्षण होण्यास मदत होते किंवा त्यामुळे त्यांच्या क्षेत्रातील जैवविविधतेचे संरक्षण होण्यास काय होते, मदत होते. तर नंबर 2, बी बियाणं साठवण्याच्या पारंपरिक पद्धतीमुळे वनस्पतीच्या आनुवंशिक आणि स्रोतांचे संरक्षण होण्यास मदत होते. त्याचबरोबर आणखी काय होतं, तर साहजिकच आपला या मध्ये थर्ड नंबरचा जो मुद्दा आहे, तर त्यात खाद्य पिके असणाऱ्या वन्य वनस्पतींची माहिती स्थानिक लोकांना असते. हे पिके दुष्काळी परिस्थितीत वापरली जातात, जेव्हा नेहमीची अन्नधान्य पिके उगवत नाहीत अगदी त्यावेळेला. स्थानिक लोकांना हवामानाच्या प्रकाराची समज असते, ज्याद्वारे वादळाचा किंवा चक्रीवादळाचा ते समक्षपणे किंवा सक्षमपणे अंदाज घेतात. शाश्वत नैसर्गिक साधन संपत्तीचे व्यवस्थापन हे मानवी समुदायाच्या व स्थानिक संस्कृतीच्या श्रद्धा व वर्तनावर अवलंबून आहे. अनादिकालापासून आदिवासी लोक हे भारतातच नव्हे तर जगाच्या प्रत्येक याच्यामध्ये भागात किंवा जगाच्या इतर भागात ही विशिष्ट अशा संस्कृतीत ओळखले जातात. हे निसर्गाच्या अगदी जवळ असतात आणि त्यांना प्राणी आणि वनस्पतीबद्दल माहिती असते. संपूर्ण भारतात आदिवासीमध्ये विविध वनस्पती व प्राण्यांचे धार्मिक तसेच औषधी व आर्थिक महत्त्व आहे. यामध्ये काय केलं जातं, तर आदिवासी लोक ही जैविक संसाधने वाचवण्यासाठी आग्रही आहेत. स्थानिक लोक आणि आदिवासी समुदाय जनमानसात त्यांची स्वतःची संस्कृती नोंद करण्याची, सादरीकरण करण्याची आणि त्यांचे प्रतिनिधित्व करण्याची आवड असते. सांस्कृतिक संस्थांच्या माध्यमातून सांस्कृतिक वारसा जपणे नियंत्रण करण्याची त्यांची इच्छा असते. आणि अशांमध्ये मग अजून काय असू शकतं, तर तुम्हाला माहीत आहे का, असं आता हे तुम्ही स्क्रीनवर बघत आहात, तर यामध्ये महाराष्ट्रातील वारली जमात, उदाहरण म्हणून दिले त्याने, तर ही वारली जमात जी आहे ती वारली नावाची वन आदिवासींची जमात मुंबईपासून साधारण 100 किलोमीटर अंतरावर राहते. अनेक समुदाय आणि जंगलं यांच्यातील संवाद
सुसंवादी किंवा संबंधांचे हे उत्तम उदाहरण आहे. वारली जमात तिचे लोक जंगले व निसर्गास हिरवी देवता म्हणून पूजा करतात. बघा आता हे एक जमात निसर्गाचं कसं संरक्षण करते. ते निसर्गाच्या उत्पादना स्वतःच्या श्रमाचे फळ न मानता हिरव्या देवतेचे देणगी मानतात. वारली संस्कृती जी आहे अनेक वनस्पती व प्राण्यांचे संरक्षण हे त्यांच्या रूढी व परंपरेने बनलेले आहे. मग त्यांच्या परंपरेनुसार देवदेवतांच्या भीतीने मानवी हस्तक्षेपापासून दूर ठेवून जतन केलेल्या देवराया हे वारली संवर्धनाचे उदाहरण आहे. तर यामध्ये वारली हे जंगलाचे शोषण करते नसून रक्षण करते असल्याप्रमाणे वागतात. ते जंगलाचा वापर त्यांच्या मूलभूत व तातडीच्या गरजा भागवण्यासाठीच करतात. ते झाडांना इजा किंवा तोडण्याऐवजी कोरड्या वाळलेल्या फांद्या गोळा करतात. ज्या झाडातील फांद्यांची वाढ कापण्यामुळे सुधारेल अशा फांद्याचीच तोडणी केली जाते. वारली समुदाय सेंद्रिय शेती करतात. मिश्र पिकांची एक जटिल पद्धती त्यांनी विकसित केली असून मान्सूनच्या अनियमिततेत त्यांचा चांगला फायदा होतो. ते अशा प्रकारच्या पारंपरिक वाणाची पिके लावतात ज्यामुळे दुष्काळी परिस्थितीत काही ना काही उत्पन्न मिळू शकते. तर वारली आदिवासी जमाती आता अडचणीत सापडल्या आहेत. वनधोरण व विकास प्रकल्पामुळे होणारे विस्थापन त्यांच्या जीवनात बदल करत आहे. जेव्हा ते वनापासून विलग होतात तेव्हा त्यांचे ज्ञानही त्यांच्याबरोबर नाहीसे होईल असं पान नंबर 6 सांगतं. तर आता पान नंबर 7 वरती काय आहे बघा. तर उपक्रम आपल्या जवळच्या भाजी मंडईला भेट द्या. तेथील भाजी व फळे यांच्या निरनिराळ्या प्रकारांचे निरीक्षण करा. त्यातीलच देशी व संकरित जातीमधील फरक ओळखा. त्याचबरोबर देशी जातींचे लागवड हायब्रिड तुलनेत मोठ्या प्रमाणावर का केली जात नाही. या देशी जाती जतन करण्यासाठी कोणती कृती करणे गरजेचे आहे हे तुम्हाला इथं बघायचं आहे. तर स्थानिक समुदायाची पद्धती कशी असते तर यामध्ये शेती नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन पर्यावरण रक्षण इत्यादीच्या स्थानिक पद्धती आहेत ज्या पिढ्याने पिढ्या वारसा हक्काने पुढे संक्रमित होतात. या पद्धतीत जैवविविधतेच्या संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावतात. स्थानिक लोकांच्या प्रयत्नामुळेच बऱ्याच देवराया भारत व आसपासच्या देशामध्ये अबाधित राहिल्या आहेत. ते त्यांच्या पारंपरिक ज्ञानाचा वापर करून निसर्गाशी सुसंगत असे जीवन जगतात. उदाहरणार्थ बिष्णोई लोक खिजरी वृक्षाची व काळविट्याची पूजा करतात. वृक्ष त्यांना अन्न चारा व बांधकाम साहित्य पुरवतात. दुसरं देवराई हे महाराष्ट्रातील वनांचे छोटे भाग आहेत जे स्थानिक लोकांनी स्थानिक देवतांच्या नावाने जतन केलेले आहेत. भारतातील स्थानिक लोक अबाधित जंगलाची जैवविविधता टिकून ठेवण्यासाठी आणि अनेक वनस्पती प्राणी आदिवासींच्या देवरायांच्या संरक्षणार्थ महत्त्वाची किंवा महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. अन्यथा वनस्पती आणि प्राणी कधीच नैसर्गिक पर्यावरणातून नष्ट झाले असते. देवराया ह्या नैसर्गिक जंगलाचे स्रोत असून महाराष्ट्रासह भारताच्या इतरही भागात उत्तर पूर्व मध्य आणि द्विकल्पित असे देवरायाच्या सर्व मानवी प्रक्रियांचे या हस्तक्षेपाने मनाई आहेत. प्रकरण अभ्यास वीज बचाओ. प्रकरण अभ्यास काय म्हणते. बीज बचाओ आंदोलन म्हणजे बी वाचवा आंदोलन
ही चळवळ हिमालयाच्या पायथ्याशी सुरू झाली. गाढवालमधील लोकांनी विविध वातावरणात वाढलेल्या पिकांच्या बिया गोळा केल्या. या चळवळीने शेकडो प्रकारच्या स्थानिक वाणांच्या तांदळांच्या जाती, राजमा डाळी, बाजरी, भाजी, मसाले आणि विविध वनस्पतीचे यशस्वीरित्या संवर्धन केले. या कार्यक्रमाचाच भाग म्हणून स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतात बरीच विविध प्रकारची पिके घेतली जात आहेत. स्थानिक महिलांच्या गटांनी देखील याला पाठिंबा दिला आहे. आता उपक्रम 2, विद्यार्थ्याचा गट बनवा, स्थानिक जातीच्या बियांचा संग्रह करा आणि सीड वॉल तयार करा. देवराया हे जंगलाचे भाग असून जे देवदेवतांच्या नावाखाली संरक्षित आहेत हे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे असल्यामुळे विशिष्ट स्थानिक समुदायाद्वारे संरक्षण केले आहेत. शिकार करणे, चरणे, लाकूड तोडणे, जळाऊ लाकडाचे संकलन अशा गोष्टींना सक्त मनाई असते. या वनक्षेत्रातील वनस्पती प्राण्यांची स्थानिक लोक मनोभावे पूजा करतात. क्षेत्रातील जैवविविधतांचा संवर्धनासाठी आनुवंशिक म्हणून देवराया महत्त्वाची भूमिका बजावतात. यामध्ये 1 जो आहे, काही देवरायामधील ओढे तलाव स्थानिकांचा पाणी पुरवठा करतात आणि त्याच वेळी त्या परिसरात भूजल पुनर्भरण करण्याचे कामही करतात. 2, या देवराया जैवविविधतेचे आश्रयस्थान समजल्या जातात. ज्या अनेक प्रादेशिक वनस्पती व प्राण्यांच्या प्रजातींचे आधार प्रजातींना आधार देते, अन्यथा त्या आदिवासाचा ऱ्हास किंवा शिकारीमुळे नष्ट झाल्या असत्या. तर अशा प्रकारे आपण आज इथं 7 पूर्ण केलेला आहे. तर 8 आणि पर्यावरणाचा इतर जो भाग आहे तो आपण पुढच्या तासाला बघूयात. तोपर्यंत धन्यवाद.